आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. चुकीचे काम करणाऱ्यांना घरी पाठवा, सदाभाऊ खोत कडाडले. शिरोळात झाली आढावा बैठक. शिरोळी येथे तहसील कार्यालयात राज्याचे कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आज आढावा बैठक घेऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले आणि थेट काम करण्याचे आदेश दिले. पिण्याचे पाणी, आरोग्य, कृषी, महसूल आदी खात्यांच्या संबंधित तालुक्यातील सरपंच, उपसरपंच आणि लोकप्रतिनिधींनी थेट तक्रारी केल्या आणि त्यांची उत्तरे नामदार सदाभाऊ खोत यांनी अधिकाऱ्यांकडून थेट घेतली. सवाल जवाबाची ही आढावा बैठक काही काळ सवाल आणि निरुत्तर जवाब अशी रंगली. बांधकाम खात्याचे अधिकारी कोणी इकडे फिरकलेच नाहीत. त्यांना नोटीस काढण्याचे आदेश नामदार खोत यांनी बजावले. कृषी अधिकारी आर एम राजमाने यांचा निलंबन करण्याचा प्रस्ताव तयार करावा असा हुकूम सोडला आणि दुसऱ्या बाजूला राजमाने यांचा सत्कार करून सोडला. आणि कृषी खात्यात रोजनिशी लिहिली जात नाही अशा अधिकाऱ्यांच्या चौकशीचा सिसेमिरा या बैठकीतून लावला. कृषी सहाय्यकांनी ग्रामपंचायती हजर राहावे आणि शेतकऱ्यांना 11 ते 2 या वेळेत मार्गदर्शन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. गणेशवाडीचे ग्रामसेवक या बैठकीकडे पाठ फिरवले होते. त्यांना नोटीस काढण्याचे आदेश गट विकास अधिकारी सुशील संसारे यांना नामदार खोत यांनी सोडले. दुसऱ्या बाजूला दानोळीच्या सांडपाण्याचा प्रश्न सरपंच सौ सुजाता शिंदे यांनी उपस्थित केला. यावर 20 लाखांचा निधी दिला जाईल अशी घोषणा त्यांनी केली. मजरेवाडी पाणी योजनेची समिती बरखास्त करण्याचे आदेश सोडले आणि कंत्राटदार पवाराला काळ्या यादीत टाकावे, फौजदारी त्यांच्यावर दाखल करावी, महसूल खात्याने त्यांच्यावर बोजावट चढवावा असे आदेशही केले. पाणी योजना ज्या रखडल्या आहेत त्या तात्काळ सुरू कराव्यात आणि मंजूर निधी आढाव्यात पोहोचेल. कनवाड येथील पाणी योजनेतील घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी समितीची घोषणाही नामदार सदाभाऊ खोत यांनी केली. काय समिती, काय जीवन प्राधिकरण, काय आम्हाला कुठल्या गोष्टीची गरज नाही. तुम्हाला सर्वांची तुमची मूलभूत गरज आहे साहेब. नंतर बोला काय तुम्हाला बिल्डिंग करायची मंत्री साहेबांना. आमचं जर तुम्हाला त्याच्यासाठी मांडू नये माझी भाऊ तुम्हाला विनंती आहे की 3.5 वर्षानंतर एकदा पाठपुरावा असं न होता किमान 2 महिन्यांपेक्षा तुम्ही आम्हाला काही वेळ द्या. मंत्रालयाला या प्रत्येक गावाच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्याची जी मूलभूत तक्रार आहे गडबडीत तुम्ही येणार, ऐकून घेणार, निवेदन आम्ही घेणार, तुम्ही संबंधित अधिकाऱ्याला सांगा काही लोकांच्या वरती कारवाई. आज जवळजवळ या ठिकाणी आपण बघायला लागलो तर 50% कामं एकाच मंडळाची जबाबदारी आहे, ते आम्ही पूर्ण करून घेऊया. आमची जबाबदारी घ्यायला आम्ही बहुत तयार आहे. मात्र अधिकाऱ्यांना त्यांच्यावरती कोण विचारणार नाही, आम्हाला कोण काय करू शकत नाही. आणि बरेच अधिकारी गेले 15-15 वर्षे एकाच ठिकाणी बापाची मालमत्ता असल्यानंतर तळ टाकून पडल्यात. खुर्ची स्वतः बसत नाही, दुसऱ्याला खुर्ची येऊन देत नाही, पाणी पुरण्याकडे ते स्वतः जात नाही, बटन तर दाबायचं दाबा. एक वेळेला एवढं टीशर्ट टाकत होते पाण्यात त्याचा ते टीशर्टच मरतो का काय अशा अवस्था. काही काही ठिकाणी टीशर्टचा पत्ताच नाही. त्यामुळं तुम्ही एक प्रयत्न करून या ठिकाणी चांगलं काम केलंय. प्रत्येक महिन्यात काही वेळ द्या, काही दिवस द्या आणि त्या निमित्तानं त्या गावाच्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाच्या माध्यमातून व्हिडिओ आणि तहसीलदारच्या माध्यमातून ह्या तुमच्या जीवन प्राधिकरण एनजीपी समिती या सगळ्यांना वगैरे तुम्ही वटणीवर असाव आणावं असं तमाम तालुक्याच्या वतीनं तुम्हा सर्वांना विनंती करतो. काय बोलतो चुकलं असं सांगा. कारण आम्ही मंडळी का म्हणायला लागलोय, एका बाजूला प्रगती व्हायला लागल्या आणि दुसऱ्या बाजूला पाण्यात पिऊन आम्ही मारायला लागलो. मूलभूत नकाशी सुद्धा काही सरपंच लोकांनी मांडला की थेट गावचं पाणी नदीमध्ये सोडलं जात. एका बाजूला इकडे पंचगंगा प्रदूषित झाली, चांगलं पाणी इकडे यायला लागलं, तिकडे शिरीनाला आता आलाय, त्याच्यामध्ये सांगली मिरज ह्यांचं पण पुन्हा पाणी येणार आहे. एकदा त्यांचं पीक मरायचं आणि एकदा ह्यांचं पीक मरायचं. आम्ही पितोय नेमकं काय हेच आम्हाला कळत नाही. आणि म्हणून या सगळ्या प्रश्नावरती
प्रक्रिया करून पाणी सोडलं जावं या ह्याच्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा तुमच्या एकूण ह्याच्या कार्यक्रमामध्ये त्याचा एक खास अजेंडा करावा आणि त्या दृष्टीनं काही ठोस अशा पद्धतीने वाटचाल करावी अशी या तमाम तालुक्याच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती करतो. खास करून तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. आणि यानंतरचा तुमचा जो विषय आहे शेती कृषी आहे या वतीला आपण ही योजना त्या वेळेमध्ये पूर्ण कशी होते या दृष्टिकोनातून त्या योजनेला मान्यता देऊन काम करायला पाहिजे होती. परंतु आपण निधी आणि कामं याची कुठेही सांगड पूर्वी नव्हती. निधी 10 रुपये तो एका योजनेला खर्च होणार असेल तर आपण त्याच्यामध्ये 10 योजना घेतल्या आणि एक ना दर 12 वर चिंतल्या असं सगळं पूर्वीच्या पाणी पुरवठा योजनेचं झालेलं आहे. आणि मग प्रत्येकाने याचा आम्ही की माझ्या गावची योजना सुरू झाली पाहिजे त्याला आपण पुढचं सोडणार आहे की नाही पुढे रक्कम आहे की नाही हे पाहिजे. आणि म्हणून एक एक योजना 10 वर्ष 6-7 वर्ष एक एक योजना चाललेली आहे ती योजना पूर्ण होते. मी बघितलेला आहे की काही योजना मी माझ्या गावची योजना हातामध्ये घेतली राजस्व अभियान 15 एप्रिल पासून 31 मे पर्यंत सुरू करून जातीचे दाखले उत्पन्नाचे दाखले 7-12 8 अ वयाचे दाखले लोकांना तात्काळ द्यावेत आणि जे देणार नाही त्यांच्यावर थेट अधिकाऱ्यांनी कारवाई करावी. नुरसीवाडीच्या ओतवाडी विभागासारख्या भागात विजेच्या तारा लोंबत आहेत तो ताण तात्काळ काढून घ्यावा आणि तालुक्यातील परिस्थितीसाठी गट विकास अधिकाऱ्यांनी सगळ्या गावातील अहवाल मागवून घ्यावेत असे आदेश यावेळी नामदार सदाभाऊ खोत यांनी या बैठकीत केले. यावेळी आमदार उल्हास पाटील यांनी तालुक्यात 2 महिन्यातून आणि मंत्रालयात महिन्यातून एकदा बैठक आयोजित करावी, पिण्याच्या पाणी योजना मार्गी लावाव्यात आणि 15-15 वर्ष ज्यांना बदल्या झाल्या नाहीत त्यांना हकलून लावावे अशी मागणी केली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे नेते श्रीमंत राजवर्धन नाईक निंबाळकर, विजय भोजे, शिवसेनेच्या स्वाती सासने, काँग्रेसचे बंडा माने, पंचायत समिती राष्ट्रवादी सभापती मीनाक्षी कुर्डे, उपसभापती शिवसेनेच्या कविता चौगुले, मीनाज जमादार, सुरेशदादा पाटील, रुपाली मगदूम, प्रांत अधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार गजानन गुरव, नायब तहसीलदार दिवे, पश्चिम महाराष्ट्र शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष सुरेश सासने, वेगवेगळ्या खात्याचे अधिकारी, सरपंच व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. मानकरी न्यूज साठी कॅमेरामन संजीव गायकवाड सह चंद्रकांत भाट.